काँग्रेसचे ज्येष्ठ नेता मुकुल वासनिक नागपूर दौऱ्यावर आहे. नागपुरात येताच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की आघाडीत येण्यासाठी वंचितसोबत अनेक बैठका झाल्या. मागच्या काही दिवसात त्यांनी आपले मतदार उभे केले, पण उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत काहीही होऊ शकतं आणि त्या क्षणापर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारची चर्चा करायला ओपन आहोत. बघा, आपल्याला सगळ्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की मागच्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये विविध राजकीय पक्ष जे इंडिया गठबंधनमध्ये आहे, आघाडीमध्ये आहे, त्यांच्यामध्ये जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा सुरू राहिलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात सीट शेअरिंगच्या संदर्भात प्रगती झालेली आहे. वंचित सोबतही अनेक बैठका झाल्या, अनेक प्रकारे कशा या महाविकास आघाडीमध्ये त्यांचा समावेश होऊ शकतो त्या दृष्टिकोनातून चर्चा झाल्या, काही सूचना देखील करण्यात आल्या. पण आपल्याला ठाऊक आहे की मागच्या काही दिवसामध्ये त्यांनी अनेक मतदारसंघामध्ये उमेदवार उभे केलेले आहे. पण आपल्याला एवढं मी यावेळेस सांगेन की माघार घेण्याच्या दिवसापर्यंत, त्या शेवटच्या क्षणापर्यंत काय होऊ शकतं त्याच्याबद्दल निश्चित असं काही सांगता येत नाही. पण त्या क्षणापर्यंत आम्ही ओपन आहो कुठल्याही प्रकारची चर्चा करण्याच्या संदर्भात.